एमपीएससी नाही झाला तरी गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहते असं सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये अजब सल्ला दिलेला आहे. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेस एमपीएससी पेक्षा राजकारणात मोठी स्पर्धा आहे असं सांगत त्यांनी या विद्यार्थ्यांना सरपंच पदापासून तुम्ही आमदार खासदारकीपर्यंतचा प्रवास करू शकता असा अजब सल्ला देखील दिला आहे. तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. एमपीएससी नाही झाला, एमपीएससी तुम्ही नाही झाला तर गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट बघतीये. एमपीएससी तुम्ही नाही झाला, पंचायत समितीचा सदस्य जागा तुम्हाला तिथं वाट बघतीये, तुम्हाला सभापती होता येईल. एमपीएससी नाही झाला, तुम्ही चिंता करू नका, जेडपी मेंबर होता येईल. एमपीएससी नाही झाला, आमदार खासदार तर तुम्हाला मग हित स्पर्धा खूप आहे. जे ते म्हणतो एमपीएससी मध्ये लय स्पर्धा आहे, 21 लाख मुलं आहेत. अरे 78 आमदार आहेत, मी जेव्हा झालो तेव्हा 10 झाले होते, 12 कोटींना 10 जणांनाच घेतलं, ती स्पर्धा कसली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे